योगीजी, जर तुमच्या अंगणातील सीता सुरक्षित नाही तर राम मंदिर उभारून करणार काय? असा संतप्त सवाल भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला. जेव्हा तुम्ही महिलांसाठी उत्तर प्रदेश सुरक्षित कराल तेव्हा भगवान श्रीराम यांनाही खूप मोठा आनंद होईल, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. दरम्यान हाथसरमधील घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. योगी सरकारवर टीकेची झोड उडाली आहे. तिचा एकही अवयव काम करत नाही आणि जेव्हा कुटुंबीय त्या तक्रार द्यायला जातात तेव्हा पोलीस जे आहेत ते तो गुन्हा दाखल करण्यास किंवा तपास करायला टाळाटाळ करतात. 5-6 दिवसांनंतर आरोपींना अटक होते. आज त्या मुलीने जीव सोडलाय. युपीचं सरकार नेमकं करतंय काय? योगी आदित्यनाथजी पालघरला साधूंच्या हत्या झाल्यावर पुढाकार घेतात आणि मग युपीतल्या मुलींच्या सुरक्षिततेविषयी काय? मला आज योगीजींना एक प्रश्न विचारायचा. योगीजी, राम मंदिर हे बनलंच पाहिजे, आम्ही सुद्धा रामजींचे भक्त आहोत, परंतु मला या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून हवंय. क्या करोगे राम मंदिर बनाओकर? योगीजी, क्या करोगे राम मंदिर बनाकर जब आपके आंगन में पल रही सीता ही सुरक्षित नहीं है? कधी होणार आहे त्या आरोपींना अटक केल्यानंतर जी आहे ती फाशी? त्यांचे पोस्टर कधी चौका चौकात तुम्ही लावणार आहे? तुम्ही आक्रमक भूमिका घेणारे मुख्यमंत्री आहात. मग तुमच्याच राज्यात का मुली असुरक्षित आहेत? आज हाथरसच्या मुलीच्या बाबतीत फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेलं पाहिजे आणि त्या आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवलं पाहिजे. यासाठी आता तुमची जबाबदारी आहे आणि तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हे कराल, जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये मुली सुरक्षित असतील, तेव्हा नक्कीच प्रभू श्रीराम. ब्युरो रिपोर्ट, टुडे न्यूज 24.